नमस्कार वरणगाव लाईव्ह बातमीत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत वरणगाव येथे पोलिसांवर हल्ला तीन अटकेत संचारबंदी संदर्भात गस्त घाल असताना सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या टोळक्यास हटकले असता पोलिसाला मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजे सुमारास वरणगाव येथे घडली वरणगाव पोलिसांचे पोलीस कर्मचारी मनोहर पाटील व झिरो पोलीस हे दोघं तपतकोट राहून येत असताना गजान टोकीजवळील इस्लामपूर भागामध्ये काही तरुण बाकावर बसले असताना त्यांना पोलीस मनोहर पाटील यांनी घरात बसा असं सांगितले असता त्याचा राग येऊन त्यांनी पोलिसांच्या काठीने मारहाण करून पोलीस मनोहर पाटील यांना जखमी केले आहे प्रथम या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलला लात मारून मोटरसायकल खाली पाडली होती त्यानंतर मारहाण करू सुरू केली चार ते पाच लोकांनी मारहाण केली असून यात पोलीस मनोहर पाटील जखमी झालेले आहे त्यांना तत्काळ वरणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला नऊ टाके लागलेले आहे तसेच हाताखाली फ्लॅक्चर झालेले आहे सदरची घटनेची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार बोरसे व वो हर्षल वोये यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच इस इस्लामपूरमध्ये जाऊन तीन आरोपींना ताब्यात घेतले चौथा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले आहे या प्रकरणी संशयित आरोपी या तिघांना ताब्यात घेतलेले आहे घटनेची वरणगाव पोलिसला गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार बोरसे करीत आहे कमी मनुष्यबळ असताना देखील वरांणगाव पोलीस जीवाची परवाना करता काम करत आहे आपण देखील त्यांना सहकार्य करूया व या संकटातून बाहेर पडूया